नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडिओ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्यावढून पन, आपण पन्नास प्रश्नांची जी केची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चायनलला सब्स्क्राइब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील तोड्यूला सुरुवात करूया त्या ठिकाणी प्रश्न पहिला आहे जागतिक अन्न दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो जागतिक अन्न दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो त्या ठिकाणी सोळा ऑक्टोबर या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक दुसरा इट्स ऑलवेज पॉसिबल या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत इट्स ऑलवेज पॉसिबल या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत या ठिकाणी औषध क्रमांक एक किरण बेदी या ठिकाणी योग गॅन होईल प्रश्न क्रमांक तिसरा ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे ज्ञानपीठ या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे आणि ऑश क्रमांक दोन सन या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक चौथा भारतीय भूसेना दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो भारतीय भूसेना दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो त्या ठिकाणी ऑश क्रमांक दोन पंधरा जानेवारी या ठिकाणी योगॅन्स रोय प्रश्न क्रमांक पाचवा महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लांबीची नदी खालीलपैकी कोणती नदी आहे महाराष्ट्रामधील सर्वात कमी लांबीची नदी खालीलपैकी कोणती नदी आहे राठीग आणि औषध क्रमांक एक नर्मदा नदी या ठिकाणी योग्यांस होईल प्रश्न क्रमांक सव्वा महाराष्ट्रामध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय महाराष्ट्रामध्ये जायकवाडी या प्रकल्पाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे राठीगा आणि औषध क्रमांक दोन नाथसागर जलाशय या ठिकाणी योग्यांस होईल विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही एम पी एस सी कंबाईन्स मेन्स या परीक्षेची तयारी करत असाल तर एम पी एस सीवाला घेऊन येत आहे नवनिर्माण एम पी एस सी कंबाईन मेन्स टार्गेट बॅच दोन हजार तेवीस ही एक अतिशय महत्त्वपूर्ण बॅच आहे या बॅचमध्ये तुम्हाला महाराष्ट्रामध्ये टॉप एज्युकेटर्स शिकवणार आहेत या बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड क्लासही बॅच अवेलेबल असणार आहे या बॅचमध्ये तुम्हाला डेली नोट्स आणि मॉक टेस्ट पण अवेलेबल असणार आहेत या बॅचची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सर्वांनी त्या लिंकला क्लिक करून या बॅचमध्ये जॉईन करायचं आहे या बॅचची प्राइस फक्त एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये आहे जर तुम्ही आपला आर व्ही डी फाईव्ह डबल झिरो हा कोड यूज केल्यास तुम्हाला तब्बल पाचशे रुपयाचा डिस्काउंट ऑफर मिळणार आहे तरी सर्वांनी या बॅचमध्ये जॉईन करायचा आहे आणि अभ्यासाला सुरुवात करायची आहे ही एक अतिशय महत्त्वपूर्ण बॅच आहे प्रश्न क्रमांक आठवा रेहेकुरी हे महाराष्ट्रामधले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे रेहेकुरी हे कालवटासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑक्शन क्रमांक एक अहमदनगर जिल्हा या ठिकाणी योग रईल प्रश्न क्रमांक नववा अरबी समुद्राच्या किनारपट्टीच्या लगतच्या सखल भागास खालीलपैकी काय म्हणतात अरबी समुद्राच्या किनारपट्टीच्या लगतच्या सखल भागास खालीलपैकी काय म्हणतात या ठिकाणी ऑक्स क्रमांक दोन खलाटी या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक दहावा इकॉलॉजी म्हणजेच खालीलपैकी कोणते शास्त्र होय इकॉलॉजी म्हणजेच खालीलपैकी कोणते शास्त्र होईल राजिकानी ओशुक्रमांक 4 परिस्थिती के शास्त्र या ठिकाणी योग्य ज्ञानस होईल प्रश्न क्रमांक 11 आनंद या शब्दाला समान अर्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता आहे आनंद या शब्दाला समान अर्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता शब्द आहे राजिकानी ओशुक्रमांक चार गह या ठिकाणी समान अर्थी नसलेला शब्द होईल प्रश्न क्रमांक 12 वा शब्द समूहाबद्दल आपल्या ठिकाणी योग्य शब्द सांगायचा आहे नवीन मतांचा पुरस्कार करणारा आपल्या ठिकाणी शब्द समूहाबद्दल योग्य शब्द सांगायचा आहे राज ठिकाणी औषध क्रमांक चार नवमतवादी या ठिकाणी योग्यांस रेल प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी कोणते पठार हे टेबल लँड या नावाने ओळखले महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणते पठार हे टेबल लँड या नावाने ओळखले जाते त्या ठिकाणी औषध क्रमांक दोन पाचगणी या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक चौदा वा महाराष्ट्रामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी चार तुर्भे या ठिकाणी योग गॅन्स रोय प्रश्न क्रमांक पंधरावा हैदराबाद मुक्ती संग्रामाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते हैदराबाद मुक्तीसंग्राम यांचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते त्या ठिकाणी अक्षर क्रमांक दोन स्वामी रामानंद तीर्थ या ठिकाणी योग रोईल अक्ष क्रमांक सतरा सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते खालीलपैकी कोण आहेत सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते खालीलपैकी कोण आहेत त्या ठिकाणी औषध क्रमांक दोन संत रामदास महाराज या ठिकाणी योग ग्यान होईल प्रश्न क्रमांक अठरावा हिरव्या वनस्पती कशाच्या स्वरूपामध्ये आपले अन्न साठवण करतात हिरव्या वनस्पती खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये आपले अन्न साठवण करतात त्या ठिकाणी ऑश क्रमांक चार स्टार्च या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक एकोणीस सूर्यकुळामध्ये सर्वाधिक उपग्रह असलेला ग्रह खालीलपैकी कोणता आहे सूर्यमालेमध्ये मध्ये सर्वाधिक उपग्रह असलेला ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे त्या ठिकाणी ऑश क्रमांक एक शनि ग्रह या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक वीस हॉर्स पॉवर हे खालीलपैकी कशाचं एकक आहे हॉर्स पॉवर हे खालीलपैकी कशाचं एकक आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन शक्ती या ठिकाणी योग गॅन्स होईल प्रश्न क्रमांक एकवीस रेग्युलेटिंग ऍक्टनुसार भारताचा पहिला गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण बनला होता रेग्युलेटिंग ऍक्टनुसार भारताचा पहिला गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण बनला होता या ठिकाणी औषध क्रमांक दोन वॉरन हेस्टिंग या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक बावीस तैनाती फौजेचा जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते तैनाती फौजेचा जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते त्या ठिकाणी लॉर्ड या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक तेवीस संवाद कोमोदी व मिरत अल अकबार ही वत्तपत्रे कोणी सुरू केली होती संवाद कोमोदी व मिरत अल अकबार ही वत्तपत्रे कोणी सुरू केली होती त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राजा राममोहन रॉय या ठिकाणी योग गॅंग्स रोईल प्रश्न क्रमांक चोवीस रौलक्ट कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे रौलक्ट कायदा हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सन एकोणीसशे एकोणीस या ठिकाणी योग गॅंग्स रोईल प्रश्न क्रमांक सव्वीस विद्यार्थी हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते विद्यार्थी हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक आहे ठिकाणी साने गुरुजी या ठिकाणी प्रश्न क्रमांक राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत दिलेला आहे भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमांच्या अंतर्गत दिलेला आहे या ठिकाण ऑश क्रमांक एक कलम एकोणीस ते बावीस या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता आहे उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता दिवस आहे या ठिकाणी ऑश क्रमांक दोन एकवीस जून या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक एकोणतीस पटना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे पटना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे या ठिकाणी ऑश क्रमांक एक गंगा नदी या ठिकाणी योग रईल प्रश्न क्रमांक तीस रॉकी ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे रॉकी ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या खंडामधली पर्वतरांग आहे या आणि औषध क्रमांक तीन उत्तर अमेरिका खंड या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक एकतीस ड जीवनसत्वाचे रासायनिक नाव खालीलपैकी कोणता आहे ड जीवनसत्वाचं रासायनिक नाव खालीलपैकी कोणता आहे त्या ठिकाणी क्रमांक चार कॅल्सिफेरॉल या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक बत्तीस ग्लायकोमिया हा खालीलपैकी कोणत्या अवयवशी संबंधित आहे ग्लायकोमिया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवय संबंधीचा विकार आहे त्या ठिकाण क्रमांक दोन डोळा या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक खालीलपैकी कोणता रोग हा दूषित पाण्यापासून पसरतो खालीलपैकी कोणता रोग हा दूषित पाण्यापासून पसरणारा रोग आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक कॉलर या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक दहावा भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक अकरावा झाकले मानिक वाक्यप्रचार आपला योग्य अर्थ सांगायचा आहे झाकले माणिक या ठिकाणी वाक्य प्रचार आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन साधा पण सद्गुणी मनुष्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा कुचीपुडी हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे कुचीपुडी हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आणसर होईल प्रश्न क्रमांक तेरावा मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन नागपूर या ठिकाणी योग्य आणसर होईल प्रश्न क्रमांक चौदावा सूर्यमालेमधील सर्वात मोठा ग्रह खालीलपैकी कोणता आहे सूर्यमालेमधील सर्वात मोठा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार गुरुग्रह या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक पंधरावा भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या शहराला गुलाबी शहर, गुला शहर म्हणून ओळखले जाते भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या शहराला गुलाबी शहर, गुला शहर म्हणून ओळखले जाते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन जयपूर शहर या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा भा, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार सन एकोणीसशे पस्तीस या ठिकाणी योग्य होईल ऑप्शन क्रमांक सतरावा मांढरदेवी देवस्थान महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मांढरदेवी देवस्थान महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी अंशु क्रमांक एक सातारा जिल्हा या ठिकाणी योग आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मानवामध्ये गुणसूत्रांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते मानवामध्ये गुणसूत्रांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक एकूण गुणसूत्र एकूण शेहेचाळीस या ठिकाणी योग आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस केरळ या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे केरळ या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे या ठिकाणी होईल महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशुधक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये केली होती महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशुधक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये केली होती या ठिकाणी अंश क्रमांक एक पुणे शहर या ठिकाणी योग्य ग्यानसेर होईल प्रश्न क्रमांक बावीस कुरुक्षेत्र हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे कुरुक्षेत्र हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे या ठिकाणी अंश क्रमांक दोन हरियाणा राज्य या ठिकाणी योग्य ग्यानसेर होईल प्रश्न क्रमांक तेवीस खालीलपैकी कोणते खत हे रोपांना समतोल आहार पुरवितात खालीलपैकी कोणते खत हे रोपांना समतोल आहार पुरवतात त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार कंपोस्ट खत या ठिकाणी होईल चोवीस बाबा आमटे यांनी स्थापन केलेला आनंदवन हा आश्रम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बाबा आमटे यांनी स्थापन केलेला आनंदवन हा आश्रम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक वरोरा या ठिकाणी योग्य गॅनसेर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस नीच या शब्दाचा समान आर्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता आहे नीच या शब्दाचा समान आर्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार सज्जन या ठिकाणी समान आर्थी नसलेला शब्द होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती महसूल विभाग आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती महसूल विभाग आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण सहा महसूल विभाग या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस महाराष्ट्रामध्ये कुंभमेळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरतो महाराष्ट्रामध्ये कुंभमेळा वा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरतो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन नाशिक या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस महाराष्ट्रामधल्या पहिल्या महिला आय पी एस अधिकारी खालीलपैकी कोण आहेत महाराष्ट्र राज्यामधल्या पहिल्या महिला आय पी एस अधिकारी खालीलपैकी कोण आहेत त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन मीरा बोरवणकर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो खालीलपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन हा साजरा केला जातो त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन अठ्ठावीस फेब्रुवारी या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक एक बेळगाव सीमावाद हा प्रश्न खालीलपैकी कोणत्या दोन राज्यांशी संबंधित आहे बेळगाव सीमावाद हा प्रश्न खालीलपैकी कोणत्या दोन राज्यांशी संबंधित आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र व कर्नाटक गा राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात अधिक स्त्री पुरुष प्रमाण असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक तेहतीस महाराष्ट्रामध्ये विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरते महाराष्ट्र राज्याचे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरते त्या या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार नागपूर या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक चौतीस काटेपूर्णा ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते काटेपूर्णा ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन वाशिम जिल्हा या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक सदतीस सुवर्ण मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे सुवर्ण मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अमृतसर या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक अडतीस भारतीय राष्ट्रध्वज उंची व लांबीचे प्रमाण खालीलपैकी किती आहे भारतीय राष्ट्रध्वजांच्या उंची व लांबीचे प्रमाण खालीलपैकी किती आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन दोनास तीन यो या ठिकाणी योग्य रोईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस सूर्यमालेमध्ये सूर्याला सर्वात जवळचा ग्रह खालीलपैकी कोणता आहे सूर्यमाले मध्ये सूर्याला सर्वात जवळचा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन शुक्र ग्रह या ठिकाणी योग्य रईल प्रश्न क्रमांक चाळीस जागतिक लोकसंख्या दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो जागतिक लोकसंख्या दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अकरा जुलै या ठिकाणी योग्य रोईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीस पांढरे सोने खालीलपैकी कशास महटले जाते पांढरे सोने खालीलपैकी कशास महटले जाते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन कापूस या ठिकाणी योग्य होईल अप्शन क्रमांक बेचाळीस आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आशुक्रमांक एक हे या ठिकाणी योग ज्ञानसेल होईल आशुक्रमांक 43 खालीलपैकी कोणती पोलीस संघटना नाही खालीलपैकी कोणती एक पोलीस संघटना नाही त्या ठिकाणी आशुक्रमांक एक या ठिकाणी योग ज्ञानसेल होईल क्रमांक चौवेचाळीस सत्तीची चाल नष्ट करण्यासाठी खालीलपैकी कोणी प्रयत्न केले होते सत्तीची चाल नष्ट करण्यासाठी खालीलपैकी कोणी प्रयत्न हे केले होते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राजा राम मोहन रॉय या ठिकाणी पंचेचाळीस राजा हरिचंद्र हा चित्रपट खालीलपैकी कोणत्या वर्षी प्रदर्शित झाला होता राजा हरिश्चंद्र हा चित्रपट खालीलपैकी कोणत्या वर्षी प्रदर्शित झाला होता त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सन एकोणीसशे तेरा या ठिकाणी योग्य आन्सर होईल